नाशिक मध्ये होळी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते, तर रंगपंचमी वीर मिरवणूक या मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणाऱ्या पारंपरिक उत्सवावर यंदा वाढत्या कोरोनाचा रुग्णांचा आकडा लक्षात घेत बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिकमध्ये देखील होळी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. नाशिकच्या पंचवटी, नवीन नाशिक, जुने नाशिक, सिडको, नाशिक रोड आदी भागात होळी सण साध्या पद्धतीने साजरा करून कोरोनाचं सावट लवकर ओसरू दे अशी प्रार्थना नागरिकांनी केली आहे. त्यातच होळीनंतर येणाऱ्या यंदाच्या धुळवड आणि रंगपंचमी सणावर कोरोनाचं मोठं सावट असल्याचं दिसून आलं आहे. शासनाकडून धुलिवंदन आणि रंगपंचमी या सणांबरोबरच सर्व सार्वजनिक उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. नाशिकमध्ये रंगपंचमीला ऐतिहासिक रहाड उघडण्यात येत असतात. फक्त नाशिकमध्येच रहाड हा उत्सव रंगपंचमीला खेळला जात असतो, मात्र यावर्षी संपूर्ण रहाड बंद ठेवण्याचे आदेश दिले असून 1 व 2 एप्रिलला रहाड पासून 50 मीटर अंतरावर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिकमध्ये होळीनंतर वीरांची मिरवणूक काढली जाते, मात्र हा धार्मिक उत्सव देखील यंदा साजरा केला जाणार नाही. कोरोनाचा रोजचा आकडा हा वाढतच चालला असल्याने यंदाचे हे उत्सव सध्या साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन आता जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आता धुळवड व रंगपंचमी प्रेमींना कोरोना नियमांच्या चौकटीत राहून साध्या पद्धतीने हे सण साजरे करावे लागणार आहेत. नांद न्यूज ब्युरो, नाशिक.